माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून सांगली बंदची हाक देण्यात आली. आज सकाळपासून या बंदला सुरुवात झाली. सांगलीच्या मुख्य चौकात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. छोट्या मोठ्या विक्रेत्यांची रस्त्यावर गर्दी असली तरी दुकानदारांनी दुकानं बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला आहे. शिवप्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून राऊत यांच्या विरोधात निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या जयघोषाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी करावी हे ज्याचं त्यानं ठरवावं. शिवसेनेनं देशावर राज्य करावं अशी माझी इच्छा आहे. मात्र बेताल वक्तव्य करणाऱ्या राऊत यांना पक्षातून हकलण्यात यावं अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केली. छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. एक काळ संपत चाललेला हा समाजातला संसार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अतुलनीय साहसानी पराक्रमानी बुद्धी चातुर्यानी त्यागानी पराक्रमानी हा देश हिंदुस्थान म्हणून शिल्लक ठेवला त्या परंपरेचा अवमान हा संबंध देशाचा अवमान आहे. आणि त्या परंपरेतल्या प्रतिनिधी असणारे छत्रपती श्री उदयन महाराज यांच्याबद्दल जे अश्लाघ्य उद्गार काढले की तुम्ही छत्रपती आहात ह्याचे पुरावे द्या, तर त्याच्या संबंधीचा संताप अंतःकरणातला व्यक्त करण्यासाठी समाजाच्या अंतःकरणातला संताप व्यक्त करण्यासाठी आजचा हा बंद आहे. हा बंद कुठल्या पक्षाच्या विरोधात शिवसेनेच्या विरोधात अजिबात नाही. शिवसेना ही तर ह्या देशाची प्राणभूत गोष्ट आहे अशी माझं मत आहे. शिवसेना म्हणजे संबंध शिवछत्री संभाजी महाराजांच्या परंपरेचा चालू असलेला तो श्वासोच्छ्वास आहे, तो आविष्कार आहे. ते काम मोठं झालं पाहिजे, वाढलं पाहिजे, संबंध देशात गेलं पाहिजे, संबंध देशावरती शिवसेनेचं राज्य असावं अशा मताचे आम्ही आहोत. इतका त्या शिवसेनेबद्दल आम्हाला अभिमान आहे. पण अशा एका अत्यंत महत्त्वाच्या कामाला कुठल्या पदावरती असणारा मनुष्य जर सा बेताल आणि बेकार अमर्याद बोलत असेल तर माननीय उद्धवराव साहेब यांच्यासारख्या चाणाक्ष माणसांनी त्याला बाजूला करून आपल्या समाजाचं स्वास्थ्य बिघडणार नाही ती काळजी घेण्याचं अत्यंत अत्यावश्यकता आहे. शिवाजी महाराजांची तुलना कुणी कुणाशी करावी हे ज्याचं त्यांनी ठरवावं, परंतु कुणी काही म्हणा, परंतु ज्याची तुलनाच होऊ शकत नाही अशी ही शिवछत्री संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी वाढवलेली परंपरा आहे. तर तो गोयल असो आणखीन कुणी असो आणि कुणी काही बोल त्या परंपरेला कलंक लागेल असं वाटता कामा नये. आपण कायम म्हणतो की पिंडीला पाय लागून लावून झोपायचं, हे जसं बाई पिंडीला पाय लागला तसा हा राऊतांनी केलेला जो उद्गार आहे तो त्यांनी पिंडीला पाय लावला आहे. लाईव्ह मराठीसाठी राहुल गडकर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.